शेतकरी बंधू नमस्कार. तुम्ही हा गोबी पिकाचा प्लॉट पाहताय, तर ह्या प्लॉटमध्ये मी तुम्हाला काही प्रादुर्भाव झालेला दाखवतो. चौकोनी ठिपक्याचा जो पतंग असतो त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये चौकोनी ठिपक्याचा प्रादुर्भाव यामध्ये झालेला आहे. आणि चौकोनी ठिपक्याची जी मादी पतंग असते ती काय करते, तर ह्या पानांवर बारीक अंडी घालतात आणि अंडीमधून नंतर त्यानंतर अळी बाहेर येते. अळी बाहेर आल्यावर ती काय करते, सुरुवातील जे पान असतं तर ह्या पानाला पूर्ण खाऊन टाकते. त्यानंतर पानाचा फक्त शिराच शिल्लक ठेवते, पूर्ण पानाला ती चाडणी करून टाकते. तर याचं नियंत्रणासाठी काय करायचं, आपल्याला जर अशी पानं दिसत असेल तर सुरुवातीलाच ती पानं उपटून आपण शेताच्या बाहेर फेकून द्यायची आहे. त्यानंतर आपण काय करायचं, आपली ही गोबीची लाईन आहे, समजा आता 10 लाईन झालं, त्यानंतर एक मोहरी पिकाची लाईन घ्यायची आहे. मोहरी पिकाची लाईन घेतल्याने काय होतं, ही जी चौकोनी ठिपक्याची पतंग आहे तर ही मोहरी पिकावर जास्त अट्रॅक्ट होईल, त्यामुळे आपल्याला गोबी पिकावर त्याचा प्रादुर्भाव कमी होईल. त्यानंतर जर हा प्रादुर्भाव होण्याआधी आपण यामध्ये निंबोळी अर्काची फवारणी करायची आहे. त्यानंतर जर आपल्याला असे पानं दिसतील तर प्रादुर्भाव झाले असल्यास आपण लगेच इव्हिसंट या कीटकनाशकाची फवारणी करू शकतो. इव्हिसंट हे सिंजेंटा कंपनीचे कीटकनाशक आहे, तर त्याची आपण यामध्ये फवारणी करू शकतो. तर अशा शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोफ्रेंड इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.